नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज मिक्सी म्हणजे हँड ब्लेंडर याच्याद्वारे तूप कसं काढायचं हे सांगणार आहे. याच्या आधीचा पण माझा व्हिडिओ आहे, तुम्ही जर चॅनलवर भेट दिली तर तुमच्या लक्षात येईल, सविस्तर केलेला आहे. तर हँड ब्लेंडर असं असतं मिक्सी. तर बघा, फ्रीजमध्ये मी भरपूर मलई साठवलेली होती, जवळपास एवढी मलई माझ्याकडे आहे. तर ह्याच्यातून तूप काढण्यासाठी मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला मिक्सी याच्यावर किंवा हँड ब्लेंडर वापरता येईल. तर त्यासाठी आधी कोमट पाणी करून घ्यायचं आहे. ज्या त्या वेळेला आपल्याला हे कोमट पाणी वापरावे लागेल, तर थोडंसं कोमट पाण्याचा वापर करून आपण एवढ्या मलईपासून तूप काढणार आहोत. तर हँड ब्लेंडरची ब्लेड असते अगदी खाली, तर ती ब्लेड एकदम भांड्याला तळाशी न लागता, कारण ती जर तळाला लागली तर ते थोडंसं डॅमेज होण्याची ही भीती असते, त्यामुळे भांड्याला त्याचा टच होऊ नाही द्यायचा आहे. आणि खूप जास्त वर पण नाही करायचे, तर ते खूप जास्त उडतं, तर त्यामुळे थोडं सावकाश पद्धतीने थोडं व्हायब्रेट होतं हे हँड ब्लेंडर आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला, पण अगदी झटपट काम होतं याने. तर बघा, मी यावर वापरत आहे, तुम्ही बघू शकता. आणि पाणी सतत टाकत राहायचं, जास्त जाम होईल तुम्ही बघतच आहात. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्सी स्वच्छ धुवून घ्यायची. बघा, आलेलं लोणी हे सगळं सरफेसवर दिसत आहे. तर अगदी 5 मिनिटाच्या आतसुद्धा कितीही मलई जमा झालेली असू द्या, हँड ब्लेंडरने खूप काम झटपट होतं आणि हेडेक नाही काहीसुद्धा. तर अशा पद्धतीचा जो झारा असतो त्याच्या वरचेवर जे आलेलं लोणी आहे ते मी सावकाश पद्धतीने काढून घेत असते. काम तसं खूप क्रिटिकल असतं हे, पण हँड ब्लेंडर, मिक्सी, असे जे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात, आपण त्या किचनमध्ये असतील किंवा अदर घरामध्येसुद्धा वापराव्या असंच माझा हट्ट असते, कारण याचा उपभोग घेतलाच पाहिजे हो. कारण आपलेसुद्धा कामं भरपूर असतात, त्यावेळेला अशा गोष्टी जर आपण वापरल्या तर आपलं काम कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त होतं. बघा, ताक बाजूला आहे आणि एवढं लोणी माझ्याकडे साठलेलं आहे. आता हे लोणी मी सगळं व्यवस्थित पद्धतीने एका साईडला करून घेते, जे बाजूला टोपलीला लागलेलं आहे ते, आणि त्याच्यातून जे अजून थोडंसं लिक्विड आहे जे आपण म्हणतो पाणी, तर ते पाणी मी झाऱ्याने परत गाळून घेत आहे, जेणेकरून फक्त चौथा लोणीच राहील, म्हणजे आपल्याला तूप काढण्यासाठी सोयीस्कर होईल. एक 10 मिनिटामध्ये, जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटामध्ये आपलं तूप रेडी होतं, किती मलई जमा झालेली असू देत. तर अशा पद्धतीने फक्त चौथा राहील, म्हणून मी ते पाणी सगळे गाळणीनं गाळून घेते. बघा, तर आता हे लागलीच आपल्याला अशीच टोपली गॅसवर ठेवून द्यायची आहे. जास्त भांडे न भरवता, जास्त हिचकिच न करता, आपण स्वयंपाक करत करत किंवा इतर कुठलंही काम करत करत हे तूप बनवू शकतो. एक 10 मिनटं जर काढले तर आपलं म्हणजे अशा पद्धतीचं मॅनेजमेंट लागू शकतं किचनमध्ये. तर मी अगदी स्वयंपाक करत करत ह्या तुपाला फिरवत जात आहे, जेणेकरून खाली त्याचं टच होऊन किंवा करपू नये म्हणून. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठेतरी असं वाटलंच असेल की हो, आपलं काम नक्कीच ह्या हँड ब्लेंडरने कमी झालेलं असेल, किंवा हा वापरल्यानंतर आपलंसुद्धा काम पटकन होईल, तूप काढण्याचं असेल किंवा रस रसाळीच्या दिवसामध्ये करण्यासाठीच असेल. तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त उपयुक्त व्हिडिओज असतात, कुठेतरी मी इन्फॉर्मेशन देण्याचा माझ्या व्हिडिओंमार्फत प्रयत्न करत असते नेहमी. तर आता बऱ्यापैकी आपलं तूप बाजूला आणि लोणी बाजूला होत आहे, म्हणजे कडत चाललं आहे आपलं तूप. तर अशा पद्धतीने खाली करपू नये म्हणून मी सतत त्याला कामं करत करत एका चमच्याने व्यवस्थित पद्धतीने स्मॅश करण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक क्विकली 15 मिनटात आपलं तूप रेडी आहे, किती मलई असू द्या. घरचं साजूक तूप खाण्यासारखं दुसरं सुख कुठेच नसेल असं मला वाटतं, आणि समाधानसुद्धा की येस, आपणसुद्धा हे तूप करू शकतो. तर चला, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करायला काहीच हरकत नाही, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.